हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीबाबत दोन महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. तर महत्त्वपूर्ण असे अपडेट आहेत शिक्षक भरतीबाबत. तर पवित्र पोर्टलशिवाय ही भरती होणार आहे आणि ही भरती मोठ्या जागांसाठी होणार आहे. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेमुळे सुद्धा काही जागा आहेत त्या कमी होणार आहेत. तर याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, इथे एक परिपत्रक आहे, इथे माहितीसाठी 27 सप्टेंबर 2024 आहे. आणि प्रति अभियोग्यताधारक उमेदवार पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य. विषय पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्ती पासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर स्थापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळण्याबाबत. तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेमध्ये आहे ते काही उमेदवारांची निवड झालेली होती, परंतु अशा उमेदवारांची अजूनही नियुक्ती त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. तर असे जे उमेदवार आहेत तर यांना आहे ती जी आस्थापना आहे, म्हणजे त्यांचा आता निवड आहे ती रयतसाठी झाली होती रयत शिक्षण संस्थेमध्ये, परंतु आता त्यांची आस्थापना आहे ते बदलून एखाद्या झेडपीमध्ये किंवा महापालिका, नगरपालिका, इतर ज्या आस्थापना आहेत त्यामध्ये अशा उमेदवारांची नेमणूक होणार आहे. आणि त्यासाठीचं हे पत्र आहे. तर बघा इथे पूर्ण डिटेलमध्ये उपरोक्त विषयानवे कळवण्यात येते की आपल्या आमरण अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेले निवेदन, त्यामधील काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेमध्ये जे निवड झालेले उमेदवार होते त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांचं आमरण म्हणजे अन्नत्याग उपोषण केलं होतं आणि त्यांना त्यांचा न्याय मिळालेला आहे. तर प्रस्तुत निवेदनामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनाकडील रिक्त जागा पदांवर पदस्थापना बदलून देण्याच्या मागणी संदर्भात न्यायालयीन प्रशासकीय कार्यपद्धती विचारात घेता पुढील कार्यवाही करण्यासंदर्भातील टप्प्यांचा सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे 25/9/2024 पत्रान्वये सादर करण्यात आलेला आहे. या संपूर्ण कार्यवाही संदर्भात आपणास काल दिनांक 26/9/2024 रोजी समक्ष करण्यात आलेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये मौखिक व लिखित स्वरूपात वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे रयत शिक्षणमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली होती आणि ज्यांना अजूनपर्यंत नियुक्ती मिळाली नव्हती, तर अशा उमेदवारांना आता रयत शिक्षणमध्ये नियुक्ती न मिळता आता इतर आस्थापनामध्ये नियुक्तीही ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे. तर त्याबद्दलचं हे परिपत्रक आहे. आणि दुसरं परिपत्रक आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे, तर त्याबद्दल बघूया. बघा, हे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे 26 सप्टेंबर 2024 आणि ते कशाबद्दल आहे. तर बघा, अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत. तर अल्पसंख्याक शाळा आहेत जसं की मुस्लिम, जैन, अशा प्रकारे जे अल्पसंख्याक धर्म आहेत किंवा भाषिक आहेत, तर त्यांच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या शाळा आहेत, तर अशा शाळांमधील जी रिक्त पदे आहेत ते भरण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. आणि त्याबद्दल अधिक माहिती काय दिलेली आहे ती बघूया. तर विषयाबाबत आपणास कळवण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण 1,474 रिक्त पदे भरण्यास दिनांक 2/2/2023 शासनपत्रान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा, ही एकूण 1,474 पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे 2/2/2023. तसेच संदर्भीय क्रमांक 3 येथील शासनपत्रान्वये अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदाच्या 50% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर पहिल्यांदा 50% रिक्त पदे भरण्यात मान्यता, म्हणजे 100 जागा असतील तर 50 जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली, म्हणजे 50%. परंतु संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 21/7/2023 शासन निर्णयान्वये सामान्य शाळांतील 80% पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती. मंजूर शिक्षकीय पदांच्या 80% पदे भरण्यास यान्वये मान्यता देण्यात येत आहे. पदभरतीसाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. तर मित्रांनो बघा, 80% जागा आहेत त्या या शाळांमधील भरण्यासाठी अशा संस्थांमधील मान्यता देण्यात आलेली आहे. आणि यासाठी जी विहित कार्यपद्धती आहे ती त्याचा अवलंब करण्यात यावा. त्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत त्याची पूर्णपणे लिस्ट दिलेली आहे. तर पूर्णपणे PDF आहे, ती तुम्हाला PDF मिळून जाईल. तर अल्पसंख्याक संस्था धार्मिक भाषिक अल्पसंख्याक दर्जाची मान्यता प्रदान करण्यात आलेल्या संस्थांची यादी, तर ही यादी खूप मोठी आहे. त्यामध्ये बघा,
अशा प्रकारे संस्थेचे नाव दिलेले आहे, त्यानंतर जिल्हा कोणता आहे, त्यानंतर धार्मिक भाषिक आहे की प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक, तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे. तर बघा एकूण महाराष्ट्रामध्ये 3221 संस्था आहेत आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या ह्या जागा अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत. अशा धार्मिक संस्थांमध्ये पवित्र पोर्टलशिवाय या जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या दोन अपडेट आहेत ज्या की पवित्र पोर्टलशिवाय ही भरती होणार आहे. जी अल्पसंख्याक भरती आहे ती पवित्र पोर्टलशिवाय होणार आहे आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली होती आणि त्या उमेदवारांना रयत शिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती न मिळाल्यामुळे त्यांना आता इतर आस्थापनामध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचे हे दोन अपडेट आहेत. आणि काही दिवसापूर्वी मित्रांनो आपण एक महत्त्वाची अपडेट पाहिलेली होती की ज्या सांगितलं होतं की ज्या शाळांचा पट संख्या 10 किंवा 10 पेक्षा खाली आहे तर अशा संस्थेमध्ये एक परमनंट शिक्षक आणि एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक. तर अशा प्रकारे जो डीएड बीएड असेल अशा उमेदवाराची निवड किंवा जो रिटायर्ड शिक्षक असेल अशा उमेदवाराची निवड त्या एका जागेवरती होणार आहे. म्हणजे 10 म्हणजे पहिली ते पाचवी आणि 6वी ते 8वी अशा इथे 10 जरी असेल, इथे 10 असेल आणि इथे सुद्धा 10 असेल तर इथे एक शिक्षक परमनंट असेल आणि इथे सुद्धा एक शिक्षक परमनंट असेल आणि इथे एक शिक्षक कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये, इथे सुद्धा एक शिक्षक कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये, अशा प्रकारे ही भरती असणार आहे. तर यावरती प्रोसेस लवकरच चालू होणार आहे. बरेच जण विचारत आहेत की भरती कधीपासून होईल कधीपासून होईल, तर भरतीचा जी आर आलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्यावरती कार्यवाही सुरुवात झालेली नाही. लवकरच त्यावरती कार्यवाही सुरू होईल तर आपण आपल्या व्हिडिओमद्वारे तुम्हाला त्याबाबत कळवण्यात येईलच. तर या दोन होत्या महत्त्वाच्या शिक्षक भरतीबाबतच्या अपडेट. तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून विचारू शकता, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं जाईल. चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो TET चा अभ्यास मात्र आपण चालू ठेवणार आहोत आणि तुम्हीसुद्धा चालू ठेवा. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे की मराठी विषयाचा अभ्यास कशाप्रकारे केला पाहिजे, कोणते टॉपिक असतील. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण जे टॉपिक दिलेले आहेत तेवढेच टॉपिक तुम्ही मराठी विषयामध्ये करा. तुम्हाला नक्कीच 25 पैकी 22-23 गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर चांगला अभ्यास असेल तो अगोदरपासूनच तर तुम्हाला 25 पैकी 25 सुद्धा मिळू शकतात. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन अपडेटची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चला तर बाय.